Hello everyone, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. जैसे कि आपको माहिती है फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाइन प्लेटफॉर्म ने एक कम्प्लीट सीरीज लॉन्च के लिए लिया है फॉर अपकमिंग महाराष्ट्र बी एड सी ई टी एंड ई एल सी टी 2023 साठी. या पर्टिक्युलर सीरीजमध्ये अपन मेंटल ॲबिलिटीचा जो टॉपिक आहे ब्लड रिलेशन, ते आज स्टार्ट करणार आहोत आजच्या लेक्चर नंबर 5 मध्ये. ठीक आहे, बिफोर मूविंग इन टू द व्हिडिओ फ्रेंड्स, बी एड सी ई टी 2023 एक्झामिनेशनसाठी जो कम्प्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वाया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये आम्ही तुम्हाला फॉलोविंग फीचर्स प्रोव्हाइड करू. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करण्यात येईल, फुल सिलेबस कम्प्लीट नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील अँड 2000+ एम सी क्यू क्वेश्चन बँक. सो ऑल दीज फीचर्स will be provided to you in the course fees of just 1000 rupees. so तुम्हाला जर हे कोर्स join करायचं असेल, enroll करायचं असेल, तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर द एनरोलमेंट ऑफ द कोर्स, दॅट इज 8179138413. else you can download the global online application. तुम्हाला असं इन्स्टॉल केल्यावरती ॲप्लिकेशन ओपन केल्यावर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. या पर्टिक्युलर इंटरफेसमध्ये स्टोर नावाचं आयकन दिसतं आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही माय कोर्सेस या पेजवरती जाल, तिथे सर्च टॅब दिसतो आहे. त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्ही डिफरंट कोर्सेस सर्च करू शकता. आपल्याकडे महाराष्ट्र सेट पेपर 1 पेपर 2 साठी डिफरंट कोर्सेस अवेलेबल आहेत. सिमिलरली फॉर UGC नेट पेपर 1 पेपर 2 ॲज वेल ॲज फॉर CSIR नेट पेपर 1 पेपर 2 जर तुम्ही प्रिपेअर करत असाल, तर आपल्याकडे डिफरंट कोर्सेस असे अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये मॅक्सिमम मार्क्स करू शकता आणि गॅरंटेड सिलेक्शन जे आहे एन्श्युअर करू शकता. ऑल्सो ॲट द सेम टाईम, दिस इज फॉर द बी एड सी ई टी एक्झामिनेशन. ओके, नॉ फॉर द स्टुडंट्स हू आर गोईंग टू ऑप्ट द इंग्लिश मीडियम कॉलेजेस. ओके, ज्यांना इंग्लिश मीडियम कॉलेजेस ऑप्ट करायचं असेल त्यांना ई एल सी टी ही एक्झामिनेशन बी एड सी ई टी सोबत देणं अनिवार्य आहे. राईट, बी एड सी ई टी तर सगळ्यांना कंपल्सरी द्यावीच लागेल, त्यासोबत तुम्हाला ई एल सी टी एक्झामिनेशन द्यावी लागेल. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट. तर तुम्हाला ह्याचं पण प्रिपेरेशन जर करायचं असेल, ह्याची कोर्स फीस जी असणार आहे ती 1500 rupees असणार आहे. या पर्टिक्युलर कोर्समध्ये जे आहे तुम्हाला बी एड सी ई टीचं प्रिपेरेशन करून घेण्यात येईल प्लस ई एल सी टीचं. ठीक आहे, तर अशी तुम्हाला एक्स्ट्रा 500 rupees जर तुम्ही पे केला तर तुम्हाला दोन्हीही प्रिपरेशन आम्ही जे आहे इथे करून घेऊ अँड यू कॅन इझिली ऑप्ट फॉर द इंग्लिश मीडियम कॉलेजेस अँड एन्श्युअर युअर गॅरंटेड सिलेक्शन. ओके, तर अशा पद्धतीने आपण आजच्या क्लासला स्टार्ट करूयात. ओके, क्लासला स्टार्ट करण्यापूर्वी फर्स्ट थिंग, आपण काही ट्रिक्स बघणार आहोत की कशा पद्धतीने एखादं ब्लड रिलेशनचं क्वेश्चन सॉल्व करायचं आहे आपल्याला. ओके, लेट अस स्टार्ट विथ द ट्रिक्स ब्लड रिलेशन. ओके, क्वेश्चनमध्ये काय असतं ब्लड रिलेशनच्या, एक पर्टिक्युलर आपल्याला रिलेशन शोधायला सांगतात. ठीक आहे, किंवा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसोबत ॲज पर द क्वेश्चन कशी रिलेटेड आहे किंवा नातं काय आहे त्या दोघांमध्ये, ते आपल्याला शोधायचं असतं. ठीक आहे, हे कॅटेगरी ऑफ क्वेश्चन आहे ब्लड रिलेशनचं. ओके, तर क्वेश्चनमध्ये जेव्हा तुम्ही रीड आउट करता तेव्हा तुम्हाला डिफरंट कॅरेक्टर्स दिसतात. डिफरंट कॅरेक्टर्स म्हणजे काय, डिफरंट पीपल दिसतात, म्हणजे काही फीमेल कॅरेक्टर असू शकतात, काही मेल कॅरेक्टर असू शकतात. ठीक आहे, काही एक काही जे कॅरेक्टर आहेत ते जनरेशन चेंजवाले दिसतात. जनरेशन चेंज म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुमची एक पिढी आहे. ओके, तुमचे जे अपकमिंग पिढी असणार आहे म्हणजे तुमचे लेकरं, ते दुसरी पिढी असणार आहे. ठीक आहे, सिमिलरली तुमची जी तिसरी पिढी असणार आहे, ठीक आहे, तर हे रिप्रेझेंट करायला आपण काय सिम्बॉल्स असाईन करणार आहोत. ओके, सो बेसिकली ब्लड रिलेशन के अंदर क्या होता है, हमें कुछ सिम्बल्स असाइन करने हैं. ठीक है, अकॉर्डिंग टू द ट्रिक, इस ट्रिक के अंदर हम क्या करने वाले हैं, फॉर एग्जाम्पल अगर कोई मेल कैरेक्टर है या फिर फीमेल कैरेक्टर है, उनको अलग अलग कुछ सिम्बॉल्स असाइन करने वाले हैं. ठीक है, मेल कैरेक्टर, फीमेल कैरेक्टर, या फिर टू रिप्रेजेंट द सिबलिंग्स, यानी कि ब्रदर्स और सिस्टर. राइट, एट द सेम टाइम एक मैरिड कपल को रिप्रेजेंट करने के लिए हम कुछ सिम्बॉल्स असाइन करेंगे और इस तरीके से जो है एज पर द क्वेश्चंस हम रिलेशन एक्सट्रैक्ट करेंगे. ओके, तो वेरी फर्स्ट थिंग, स्टार्टिंग के अंदर कुछ सिम्बॉल्स दूंगी मैं, वो आपको जो सिम्बॉल्स है वो फ्रंट पेज पे लिख के लेना है ब्लड रिलेशन के. ओके, वॉट एवर द बुक यू आर यूजिंग उसके स्टार्टिंग के पेज के ऊपर आपको ये पूरे रिलेशंस लिख के लेने हैं. ठीक है, द वेरी फर्स्ट सिम्बॉल जो रहेगा हमारा वो मेल सेक्स कैरेक्टर के लिए रहेगा, दैट विल बी स्क्वेयर शेप.
ठीक आहे. एखादा पुरुष रिप्रेझेंट करायचा असेल तर अपकमिंग लेक्चरमध्ये मी स्क्वेअर शेप वापरणार आहे, ठीक आहे. एखादं फिमेल कॅरेक्टर दिलेलं असेल, फिमेल कॅरेक्टर स्त्री, तर तेव्हा मी त्यासाठी एक सर्कल शेप असाईन करणार आहे. फॉर फिमेल आय एम गोइंग टू यूज अ सर्कल शेप. सिमिलरली टू रिप्रेझेंट सिब्लिंग्स रिप्रेझेंट करण्यासाठी, सिब्लिंग्स म्हणजे काय असतं, सख्खे भाऊ बहीण, ओके. सख्खे भाऊ आणि बहिणीला आपण काय बोलतो, सिब्लिंग्स बोलतो, ठीक आहे. तर त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण इथे डॅश वापरणार आहोत. सगे जो भाई बहन रहते हैं उनको सिब्लिंग्स बोला जाता है, और उनको रिप्रेजेंट करने के लिए यहाँ पे मैंने डैश यूज़ किया है, राइट. सो टू रिप्रेजेंट अ मैरिड कपल आई एम गोइंग टू यूज डबल हेडेड एरो. एखादा लग्न झालेलं जोडपं रिप्रेजेंट करायचं असेल तर मी काय वापरत आहे, असे दोन तोंडाचा काय बाण वापरत आहे, ठीक आहे, ॲरो ज्याला आपण बोलतो, ओके. मेल कॅरेक्टरसाठी स्क्वेअर शेप, फिमेल कॅरेक्टरसाठी सर्कल शेप, सिबलिंगसाठी डॅश, मॅरिड कपलसाठी डबल हेडेड ॲरो, ओके. यामध्ये दुसरी गोष्ट, आपल्याला एखादं जनरेशन गॅप रिप्रेझेंट करायचं असेल. जनरेशन गॅप माने, फॉर एग्जाम्पल आपके जो पेरेंट्स है उनका एक जनरेशन रहता है, राइट. आपके जो दादा थे, दादा दादी, उनका जो एक जनरेशन हो गया, राइट. और उनके अगर मतलब अपने परदादा परदादी जो रहते उनका एक जनरेशन रहता है, ठीक है. म्हणजे आपले जे आजी आजोबा आहेत त्यांचा एक जनरेशन, त्यांची एक पिढी, आपल्या आईवडिलांची एक पिढी, तिसरी पिढी आपली असते, ठीक आहे. अशा पद्धतीनेला आपण काय म्हणतो, जनरेशन. तर हे जनरेशन गॅप दाखवायचं असेल, जनरेशनमध्ये फरक दाखवायचा असेल, तर मी एक सिम्बॉल वापरणार आहे, तो असणार आहे असा. या पर्टिक्युलर शेपला आपण काय बोलणार आहोत, ट्री शेप, ओके. ला काय बोलणार आहोत, ट्री शेप, ठीक आहे. सो अभी तक हमने कुछ सिम्बॉल्स असाइन किए थे, ब्लड रिलेशन टॉपिक स्टार्ट किया. वो स्टार्ट करने से पहले मैंने बताया कि कुछ ट्रिक्स फॉलो करने वाले हम. वो कौन से ट्रिक्स रहेंगे, मेल कैरेक्टर के लिए स्क्वायर शेप लेने वाले हम, फीमेल के लिए सर्कल लेने वाले, सिब्लिंग्स के लिए डैश, मैरिड कपल के लिए डबल हेडेड एरो, जनरेशन गैप के लिए ट्री डायग्राम. मैम मेलला सर्कल का नहीं वापरला, फीमेलला का सर्कल वापरला, हे क्वेश्चन्स नका अराईज करू. तुमच्या मनावर तुम्ही कोणतंही सिम्बॉल असाईन करू शकता असं काही नाही आहे. हे फक्त प्रश्न समजून घेण्यासाठी मी असाईन केले आहेत, आणि हे सोपे जातात माझे जेवढे काही सिम्बॉल्स मी इथे रिप्रेझेंट केले, म्हणून हे थोडं फॉलो करा, ओके. आय होप इट इज क्लिअर. सो मेल, फिमेल, सिब्लिंग्स, मॅरिड कपल्स अँड जनरेशन गॅप, हे झालं. आता कधी पण एक बॅकअप असणं गरजेचं आहे. बॅकअप इन व्हॉट सेन्स, फॉर एक्झाम्पल तुम्ही मराठीमध्ये जरी पेपर सोडवत असाल, तुमचं बॅकअप कसं असायला पाहिजे की तुम्हाला इंग्लिशमधले काही टर्म्स माहिती असायला पाहिजेत. इंग्लिशमध्ये पण सोपी लँग्वेज असते क्वेश्चन विचारण्याची, तर काही टर्म्स समजणं गरजेचं आहेत. व्हेरी फर्स्ट टर्म इज सिबलिंग, जसा की मैंने अभी बताया था, सगळे भाई बहन जो रहते, सख्खे भाऊ बहिणी जे असतात त्यांना आपण काय बोलतो, सिबलिंग्स बोलतो. इथे काय लिहिलं मी, आज फक्त आपण जे रिलेशन्स आहेत ते व्यवस्थित समजून घेऊत. सिबलिंग्स म्हणजे काय, सख्खे भाऊ बहिणी, ब्रदर अँड सिस्टर फ्रॉम द सेम पेरेंट, ओके. सारख्या पेरेंट्सपासनं, एक सेम पेरेंटपासनं जे आहे, जे त्यांचा मुलगा आणि मुलगी असते, ते स्वतःसाठी काय असतात, एकमेकांसाठी काय असतात, ब्रदर आणि सिस्टर, म्हणजेच सिबलिंग असतात, ठीक आहे. दुसरा जो टर्म आहे यामध्ये, दॅट इज मॅटर्नल अँड पॅटर्नल, ठीक आहे. मॅटर्नल म्हणजे काय, मॅटर्नल शब्दच हा सांगतो, मॅटर्नल आईकडचे, ठीक आहे. तर तुम्हाला आईकडचं कुठलं नातं दाखवायचं असेल त्या टाईमला आपण काय वापरणार आहोत, मॅटर्नल हा शब्द वापरणार आहोत, ठीक आहे. मॅटर्नल आईकडचे, मदर साईड,
मदर साइडचे रिलेशन आपण रिप्रेझेंट करण्यासाठी काय वापरणार, मॅटर्नल हा शब्द वापरणार. ठीक आहे, तर यामध्ये व्हेरी फर्स्ट थिंग, फॉर एक्झाम्पल आपण घेऊ, आपल्याला जर आपल्या आईचा भाऊ दाखवायचं असेल, म्हणजे आपल्या मामाला जर रिलेशन असाईन करायचं असेल, तर इंग्लिशमध्ये त्याला आपण काय बोलतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण काय बोलतो, अंकल बोलतो. ठीक आहे, अंकल. ठीक आहे, सिमिलरली अंकलसाठी आपण जो शब्द आहे, जो प्रिफिक्स आहे जो वापरणार आहोत, दॅट विल बी मॅटर्नल. मॅटर्नल अंकल, अर्थ काय झाला, मॅटर्नल अंकल, आईच्या साईडचे मीन्स मॅटर्नल. अंकल म्हणजे काय, मम्मीचा भाऊ, आईचा भाऊ. ठीक आहे, मॅटर्नल याने हम अगर हमारी माँ के साइड के कुछ रिलेशन्स रिप्रेजेंट करना चाह रहे, तब अब हम क्या यूज़ करेंगे, मॅटर्नल ये प्रिफिक्स यूज़ करेंगे. और ये जो मॅटर्नल वर्ड है, मॅटर्नल अंकल के लिए या फिर मॅटर्नल आंट के लिए हम यूज़ कर सकते हैं. ओके, और क्या यूज कर, और क्या यूज़ कर सकते हैं, मैटरनल ग्रैंड फादर. मैटरनल ग्रैंड फादर मीन्स नाना जी, आईचे वडील, मैटरनल ग्रैंड फादर. मैटरनल ग्रैंड मदर, मैटरनल ग्रैंड मदर म्हणजे काय असते, आईची आई. मैटरनल प्रिफिक्स, आईच्या साइडची आई म्हणजे कोण असणार आहे, आपली नानी असणार आहे. ठीक आहे, बरोबर. आय होप मॅटर्नल हा शब्द सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर समजला असेल. ओके, सिबलिंग देखा, सिबलिंग याने सगळे भाई बहन जो रहते उनको हम क्या बोलेंगे, सिबलिंग बोलेंगे. मॅटर्नल मतलब मदर साइड्स जो रिलेशन रहते उसको हम मॅटर्नल बोलते. ओके, मॅटर्नल अंकल, मॅटर्नल आंट, मॅटर्नल ग्रँडफादर, मॅटर्नल ग्रँड मदर. सो मॅटर्नल आंट म्हणजे काय मराठीमध्ये, मावशी. मॅटर्नल अंकल म्हणजे मामा. मॅटर्नल ग्रँडफादर म्हणजे नाना. मॅटर्नल ग्रँडमदर म्हणजे काय, नानी. आपल्याकडे युजली आजी आजोबाच बोलतात. ठीक आहे, हिंदीमध्ये त्याचं स्पेसिफिकेशन आहे. हे झालं मॅटर्नल. द सेकंड जो शब्द आहे, दॅट विल बी पॅटर्नल. ॲज मॅटर्नल साईड म्हणजे आईची साईड बोललो आपण, तशीच पॅटर्नल साईड म्हणजे वडिलांची साईड. ठीक आहे, फादर साईडेड रिलेशन्स आर कॉल्ड ॲज पॅटर्नल. आता लक्ष द्या इथे, पहिलं पॅटर्नल अंकल, पॅटर्नल आंट. ओके, दुसरं पॅटर्नल, जसं की तिकडे आपण मॅटर्नल ग्रँडफादर बघितले, तर काय बघू, पॅटर्नल ग्रँडफादर बघू. पॅटर्नल ग्रँडफादर याने दादाजी, राईट. पापा के पापा इट मीन्स दादाजी. पापा की माँ मतलब मॅटर्नल, सॉरी पॅटर्नल ग्रँड मदर, इट मीन्स दादीजी. ओके, दीज आर द रिलेशन्स. आय होप आपको क्लिअर हो गए होंगे, अभी हे समजले असतील रिलेशन्स काय आहेत. मॅटर्नल, पॅटर्नल, मॅटर्नल म्हणजे फादर साईड, पॅटर्नल म्हणजे मदर साईड. ओके, पॅटर्नल मीन्स फादर साईड, मॅटर्नल मीन्स मदर साईड. ओके, क्लिअर. सो इसके साथ साथ आपल्याला जे माहिती असणं गरजेचं, दॅट इज हे बघा, जनरेशन गॅप जे मी तुम्हाला म्हटलं होतं, ओके, यामध्ये काय माहिती असणं गरजेचं आहे, लक्ष द्या. आता समजा हे एक मेल कॅरेक्टर आहे. मी म्हटलो तर मेल कॅरेक्टरसाठी आपण काय वापरणार, स्क्वेअर. समजा त्याचं नाव आहे सुरेश. ओके, सुरेश. आणि एक फीमेल कॅरेक्टर आहे, तिचं नाव आहे सुजाता. प्लीज समजून घ्या, सुरेश अँड सुजाता. आता तुम्हाला इथे लक्षात काय आलं पाहिजे, मॅमनी सांगितलं होतं स्क्वेअर शेप आपल्याला कशाला असाईन करायचं आहे, मेल कॅरेक्टरला. सर्कल शेप, सर्कल, सर्कल कशासाठी वापरायचं आहे, फीमेल कॅरेक्टरसाठी वापरायचं आहे. ठीक आहे, ह्याच्यावरनं, ह्या डायग्रामवरनं सरळ सरळ आपण काय सांगू शकतो, मॅम सुरेश जो आहे तो एक मेल कॅरेक्टर आहे, सुजाता ही फीमेल सेक्स कॅरेक्टर आहे. ठीक आहे, तर यामध्ये मी आता काय ॲड करून टाकते, डॅश ॲड करते. प्लीज एकदम व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ओके, आज मी थोडंसं इंट्रोडक्टरी पार्टच घेईल. सुरेश हा मेल कॅरेक्टर झाला, स्क्वेअर शेपसाठी मेल कॅरेक्टर, सर्कल म्हणजे फीमेल कॅरेक्टर. सुरेश आणि
सुजातामध्ये मी हा डबल हेडेड ॲरो दाखवला आहे. डबल हेडेड ॲरो आपण कशासाठी घेतला होता मॅम? आपण घेतला होता मॅरिड कपल्स दाखवण्यासाठी. यावरनं आपण काय सांगू शकतो, सुरेश आणि सुजातामध्ये कुठलं रिलेशन आहे? कपल, मीन्स दे आर अ मॅरिड कपल. ओके, रिलेशन काय? हजबंड वाईफचं रिलेशन आहे. ठीक आहे, क्वेश्चन्स डायग्रामवर येत नाहीत लक्षात घ्या. डायग्राम असं काही ही कॉन्सेप्ट येत नाही एक्झाममध्ये. आपल्याला क्वेश्चन्स कशावर येतात? क्वेश्चन्स डिरेक्टली जे आहे थेरॉटिकल पोर्शनमध्ये क्वेश्चन दिलेला असतो, नातं विचारलं असतं, तर त्या टाईमला क्वेश्चन एन्श्युअर करण्यासाठी 100% राईट आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला डायग्राम खूप हेल्प करतं. म्हणून ही डायग्राम आज आपण शिकणार आहोत. ठीक आहे, सुरेश स्क्वेअर शेप, सुजाता सर्कल शेपमध्ये घेतला म्हणजे मेल अँड फिमेल कॅरेक्टर रेस्पेक्टिवली. दोघांमध्ये डबल हेडेड ॲरो वापरला म्हणजे मॅरिड कपल रिप्रेझेंट करायला होतं. ठीक आहे, समजा तर मॅरिड कपल आहेत, ह्या दोघांना एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे. एक मुलगी आहे, एक मुलगा आहे. समजा सुरेश आणि सुजाताला जे मुली आहेत तिचं नाव आहे श्रुती आणि जो मुलगा आहे त्याचं नाव आहे हर्ष. ठीक आहे, सुरेश सुजाता त्या दोघांना काय आहे, या जोडप्यांना काय, दोन लेकरं बाळं आहेत. ते कोण आहेत? एक श्रुती नाव आहे, दुसऱ्याचं काय आहे, हर्ष आहे. ठीक आहे, आता हे जी सुरेशची आणि सुजाताची पिढी आहे ती कोणती पिढी आहे? ती एक पिढी, समजा ही फर्स्ट जनरेशन आहे. आपल्या आईवडिलांची एक पिढी असते, आपली कुठली असणार आहे? दुसरी पिढी, राईट. तर मला सांगा, सेकंड पिढी कोण असणार आहे? सेकंड पिढीमध्ये हर्ष आणि श्रुती असणार आहे. हे रिप्रेझेंट करण्यासाठी मी इथे काय वापरले, हे एक ट्री वापरले. ट्रीला काय असतात? फांद्या असतात, बरोबर आहे. तशाच पद्धतीने पिढीमध्ये बदल दाखवायचा असेल तर काय दाखवत आहे आपण इथे? फांद्या दाखवत आहोत. हे क्लिअर? ठीक आहे, तर या फांदीला कोण अडकणार आहे आता? श्रुती आणि हर्ष. श्रुती, आता मला सांगा, जरी आपल्याला नाव माहिती नसेल, शेपवरनं लक्षात येते की एक फिमेल कॅरेक्टर आहे आणि दुसरं काय आहे, मेल कॅरेक्टर आहे. तर श्रुतीसाठी मी सर्कल घेतला आणि हर्षसाठी काय घेतला? स्क्वेअर घेतला. आय होप तुम्हाला हे रिलेशन समजत असेल. सुरेश सुजाता मॅरिड कपल, मॅरिड कपलला दाखवण्यासाठी आपण इथे काय वापरला? एक डबल हेडेड ॲरो वापरला, राईट. या दोघांना पुढे दोन लेकरं बाळ आहेत, हे रिप्रेझेंट करण्यासाठी मी काय केलं? एक ट्री डायग्राम वापरली. आणि या ट्री डायग्रामला कोणते दोन ब्रांचेस वापरले? श्रुती आणि हर्ष. आय होप समजलं असेल. ठीक आहे, आता यामध्ये अजून एक डिटेलिंग काय, मॅम, श्रुती आणि हर्ष कोणाचे लेकरं बाळ आहेत? सुरेशचे आणि सुजाताचे आहेत. ठीक आहे, मग त्या दोघांमध्ये नातं काय येणार आहे? श्रुती आणि हर्षमध्ये सिब्लिंग्सचं नातं येणार आहे. सिब्लिंग्स दाखवण्यासाठी आपण काय वापरलो होतो? डॅश वापरलो होतो. तर यामध्ये काय येणार? डॅश येणार. आय होप तुम्हाला ही कॉन्सेप्ट समजली असेल ब्लड रिलेशनची. ओके, तर या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये मी तुम्हाला फक्त एक्सप्लेन केलं काय होतं. व्हेरी फर्स्ट थिंग की आपण काही सिम्बल्स असाईन करतो. सिम्बल्समध्ये काय काय येतं? एक स्क्वेअर शेप असतो मेलसाठी, फिमेलसाठी काय आहे? सर्कल शेप घेतला होता. डॅश सिब्लिंग्स दाखवण्यासाठी, डबल हेडेड ॲरो मॅरिड कपल दाखवण्यासाठी यूज केला आपण. ओके, सोबतच ही ट्री जी वापरली ती जनरेशन गॅपसाठी वापरली. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला क्वेश्चन देते, प्रयत्न करू आपण. क्वेश्चन इज, समजा ए इज सिस्टर ऑफ बी, बी इज फादर ऑफ के, के इज अगेन सिस्टर ऑफ पी अँड पी इज सन ऑफ आर. ठीक आहे, सो टेल मी द रिलेशन बिटवीन ए अँड आर. ए अँड आरमध्ये काय रिलेशन आहे तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे, तर पहिली गोष्ट, ए इज सिस्टर ऑफ बी म्हटलं. ए इज सिस्टर, सिस्टर म्हणजे काय? फिमेल कॅरेक्टर आहे म्हणून एसाठी मी सर्कल घेतला. ओके, बी इज फादर ऑफ के, बी हे कोण आहेत? केचे वडील आहेत. तर बी कोण आहेत? मेल कॅरेक्टर आहे म्हणून त्याला मी काय घेतलं? स्क्वेअर शेप घेतला.
ठीक आहे. के इज सिस्टर ऑफ पी, के कोण आहे, बहीण आहे कोणाची, पीची. म्हणून केला मी काय घेतलं, सर्कल घेतलं. आणि पी कोण आहे, मुलगा आहे. सन म्हणजे काय असतो, मुलगा आहे. मुलगा कोणाचा, आरचा. ही इज अ मेल कॅरेक्टर म्हणून मी काय घेतलं, इथं काय घेतलं, स्क्वेअर शेप घेतलं. ठीक आहे, आता डायग्राम काढू आपण. ठीक आहे, डायग्राम कशी, सोप्या भाषेत मी सांगते तुम्हाला. ए इज सिस्टर ऑफ बी, बी आपल्याला माहीत आहे कोण आहे, स्क्वेअर शेप आहे. बी कोण आहेत, वडील. वडील म्हणजे काय, पिढी चेंज झाली कोणाची, बी आणि केची. बरोबर, पी इज फादर ऑफ के, फादर चेंज, फादर आणि मुलामध्ये जनरेशन गॅप येतो आहे. म्हणून मी काय वापरली, तर ट्री, एक ट्रीचं डायग्राम ॲड केली. ठीक आहे, सोबतच के इज सिस्टर ऑफ पी बोलत आहे. के कोण आहे, सिस्टर आहे. के साठी सर्कल शेप. कोणाची सिस्टर आहे ती, पीची सिस्टर आहे. ओके, आणि सोबत पी कोण आहे बोलले, पी कोण आहे बोलले, पी सन आहे. कोणाचा सन आहे, मुलगा आहे कोणाचा, आरचा. ठीक आहे, आपल्याला आरचं इथं सेक्स कॅरेक्टर माहिती आहे का, मेल आहे का फिमेल नाही माहिती, पण आपण इथं सेक्स कॅरेक्टर प्रेडिक्ट करू शकतो. का, लक्ष द्या, ए आणि बी कोण आहेत, भाऊ बहिणी आहेत. ठीक आहे, डॅश. बी आणि के पीमध्ये नातं काय, के आणि पी दोघांचेही वडील कोण आहेत, बी आहेत. ठीक आहे, मला सांगा पीचे, पी कोण आहे, मुलगा आहे आरचा, आणि तो आहे मुलगा बीचा पण. बी एक कोण आहे, मेल कॅरेक्टर आहे, तर आर ऑब्व्हियसली फिमेल कॅरेक्टर असणार आहे. आणि दोघांमध्ये एक कपलचं रिप्रेझेंटेशन आहे, एक मॅरिड कपल दाखवत आहेत, तर म्हणून मी काय वापरलं, डबल हेडेड ॲरो. अशा पद्धतीने नातं कशात कशात सांगायचं होतं आपल्याला, ए आणि आरमध्ये नातं काय आहे सांगायचं होतं. मला सांगा ए आणि आरमध्ये नातं काय असणार आहे, एचा भाऊ कोण आहे, बी आहे. भावाची बायको असणार आहे यार, भावाची बायको कोण असते, सिस्टर इन लॉ. कोण आहे ती, आर. ए आरची कोण असणार आहे, ननंद असणार आहे. ओके, नवऱ्याची, नवऱ्याची बहीण किंवा भावाची बायको, वहिनी. ठीक आहे, अशा पद्धतीने सिस्टर इन लॉचं रिलेशन एक्झिस्ट करणार. तर अशा पद्धतीने आपल्याला काही ब्लड रिलेशनचे क्वेश्चन बघायचे होते, पण त्यापूर्वी मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केले, ज्यामध्ये आपण कशा पद्धतीने कुठल्या वेगवेगळ्या ह्याला सिम्बल्स असाईन करायचे आहेत, सोप्या भाषेमध्ये, सोप्या टर्म्समध्ये आपल्याला ब्लड रिलेशन हे चॅप्टर संपवायचं आहे. हार्डली उद्या टॉपिक हा संपून जाईल आपल्याला. ठीक आहे, जास्त क्वेश्चन्स यामध्ये डिटेलमध्ये नाही जायचं आहे आपल्याला. ठीक आहे, सोपे सोपे क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, आणि सोपे सोपेच क्वेश्चन्स येतात एक्झामला. पण कसं आहे, कधी कधी क्वेश्चन्स आपण ग्रांटेड घेतो, हे छोटे छोटे क्वेश्चन्स पण चुकतात. म्हणून हे चुकू नये याकरिता मी तुम्हाला हे छोटे छोटे टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत जाणार आहे. ओके, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. आय होप यू आर लाईकिंग द कॉन्टेंट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून सांगत चला मला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. दॅट वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.